रिसोड शहरात नगर परिषदेच्या वतीनं सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्या दिवशी देखील सुरूच असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं रिसोड शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे शहरातील सिव्हिल लाईन येथील अतिक्रमण हटवण्यात आलं यावेळी दुकानदारांनी सिव्हिल लाईनवर नाल्यांवर टिनाचे शेड टाकून अतिक्रमण केलं होतं त्यावर बुलडोजर फिरवण्यात आला अतिक्रमणावर बुलडोजर चालवत असताना बुलडोजर थांबत नसल्याचं लक्षात येताच समोरील नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवत नगर परिषदेला सहकार्य करायला सुरुवात केली अतिक्रमण काढताना कोणाचंही ऐकून घेतलं जात नव्हतं नगर परिषद कर्मचाऱ्यांशिवाय या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता नगर परिषदचे कर्मचारी अतिक्रमण हटवून रस्ता खुला करताना पाहायला मिळाले तर ही मोहीम यापुढे देखील सुरूच राहील अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांनी दिली प्रतिनिधी फैयास कुरेशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर रिसोड वाशिम